अरे वा 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 सुंदर कलर इकडे आणलं वय मस्त वाटतं बाहेरच्या वातावरणात जेवायला हे काय आणलेत आंबा पण आणलेत अरे वा 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 रुमालात बांधून आणलेत सुंदऱ्या मोकळ्या पटांगणाला बसायला वेगळीच मजा असते हा लय दिवसातून बाहेर बसलो ग जेवायला म्हणलं पटांगणाला तुला तर खुरावड्यात कोंबडी बाहेर निघल्यासारखं वाटत असल कोंबडी आहे का मी नशीब तुला कोंबडी म्हणलो लोंबडी म्हणलो नाही माझं नशीबच फुटक आहे हौसाने केला पती त्याला झाली रगत पिते असं काम झालंय माझं चुकलं सुंदर तुझं चुकलं उलट झालं मी नाव घेतो लग्न आधी होती तू अप्सरा पण लग्नानंतर झाली ना तू मै झापरा अप्सरा आली पुनव चांदन नाली पसरली आली ही कोण नवीन पीड आली आता अरे बाबा पांडव इथं काय करायला लागला दोघं नवरा बायको पटकीनं जात बाबा आता मी त्याच्याकडे बर 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 बस बस सुंदरे डबा ठेवते बस 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 कस काय वाट चुकला आलो आता असं बाबा वाटलं म्हणजे भाजीच ठेव तिकडं तू म्हणतोय पिढ आली पांढरा तुझी बायको माझी बायको कोण बहिणी बहिणी तुझी बायको माझी कोण लागन साली मग का म्हणतो आली पिढ आली जेव्हा जेव्हा बहिणी जेव्हा नाही ना ते भाजी जरा थोडी खा जेव्हा माझ्यामुळे तुम्हाला काय अडचण आली वय जेव्हा नाही नाही काय म्हणतो बाकी कस काय उगवला बहिणी तुम्हाला एक सांगतो एका शाळेत शिकायचो एका सायकली फिरायचो एका रगत झोपायचो एका ताटात जेवायचो वहिनी शाळेत एका पुरी आम्ही लाईन हाणायचो वहिनी काय तुमच्या पशी लादायचं जाऊ द्या मुलं तिला सांगू मी कधी लादलोय का तुमच्या गप्पी कशाला एवढं उकरून काढतो एवढंच उकरून काढायचं होतं मग ती पण सांगून टाकी काय ग अरे ती पोरीच्या बापानी भावानी पाहुण्या रावण्याने तुला कुत्र्याच्या आईगत तोडवल्याला सांगे उगच येड्यासारखं काहीतरी आता लहानपणी तर कशाला उकरून काढायचं इथं बाजारात मांडायचं उगच मग तुला लय जोर आलाय का हे सगळं सांगायला काय सांगायची गरज होती का तुला तसं नाही बाबा आलं तोंडाला बरं ती सगळं जाऊ द्या त्या पोटात काय आणलंय बघा पहिल्यापासून मी रीती रिवाजाचा माणूस आहे मी कवा आतापर्यंत मोकळा आलो का कायम काय ना काय खायला घेऊन येत असतो माझा पांडव लय जेवणी खरंच खोट नाही सांगत पण आणलंय काय एक मिनिट रिवाजाचा माणूस पांडाला खायला ते पिशवी पिशवी अजिबात दाखवू नको पोतडत असलं काय झालं का काय झालं सुंदर तुला सांगतो मागच्या वेळेस पण दिवाळीला असलं गोटुडं भरून आणलं मला वाटलं लय मोठी दिवाळी आणली असल पण काय उकारला डोंगर आणि निघला उंदीर असं काम झालं एवढी उडसा बुंदीचा लाडू आणला या आणि मला म्हणतो खा पांडा पाहुण्या रावळ्याला घाल अरे कसला असला लाडू होता तुझा असा लाडू भितडा फेकून घातला कुत्र्याला उडून लागला कुत्र मेल तीच लाडू सुंदरीला लागला आठवत का नाही रत्ताळ्या तुला हा कुठल्या कंपनीचं पीठ वापरलं होतं लाडू बनवाय कुठल्या कंपनीचं पीठ वापरलं होतं ते काय सारखं सारखं होत असत का झालं म्हणून आता पण तसंच काहीतरी असत पुन्हा आधी लागवायच्या आपल्या पाण्यात बदल झालता होय म्हणून बायको कोण झाला असं काहीतरी गोर चल चल पादन 6 महिने वाजला होत बसले थांबा जरा पिशवी काय आणलंय काय मदत 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 बिदत करू लागू का थांब जरा होय तिने गाठण दिली हासुडी हासुडी गाठण का काही ताबरू घालवायला लागला कसा वाटतो मग काय आणलंय तू एवढं सुतुळ बितुळ गाठण त्याचा फास दिला त्याला तो पिशवीला बाबा पांडा अरे ही तर साबणाचं खोक आहे सुंदरे साबण आणला बघ तुला आंघोळीला लय दिवस झाला आंघोळ केली नाही तर साबण आता आंघोळ कर साबण लाव ना तुमच्या सुंदरे कुठे या मात्याचा आहे ते काहीतरी आणलं असेल हे बघ
काय आणले मक्या शेंग हा भाऊजी हा ट्रॅक्टर तरी घेऊन यायचा म्हणजे एखादा येईल तरी आला असता सोबत खाऊ का याला खाऊ खाऊ का म्हणजे नाही आता कसं खाऊ तेच काय नाही मला याला भाजून खाव त्याला मीठ लावून खाव का उकडून खाव का मीठ टाकून खाऊ काय आमच्या नवरा बायकोला सरल का मला तर वाटतं सुंदरे गावातले दोन चार माणसं बोलावं लागतील खायला नाहीतर कसं लोक नासधूस होईल ना एवढी मोठी तू कष्टाने शेंग आणली म्हणल्यावर तुझ्या मनाने बघ बाबा एक तीळ सात जणांनी खाल्ला होता वहिनी तुझ्या मनाने बघ काय करायची कार बोल्या शेजारच्या गावात गेलतो कशाला उलटाय गेलता का तोंड्या कुत्र्यांनी ताणलं होत मला कुत्री ताणायला लागली खायला तिथल्या गावातली माणसं दौडी देत होती शेजारच्या गावातला माणूस आला तर क्वारंटाईन करायचं म्हणून काय क्वार्टर देतात का काय काढाने अवलाद क्वार्टर नाही क्वारंटाईन म्हणजे शाळेत कोंडून ठेवत्यात बाहेर गावून आलेला माणूस बाबा मी बाहेर गावतच आहे मग तुला कोंडून ठेवत्याल शाळेत बाबा मला जाऊ दे बाहेर गावतोय अरे मक्या आणि शेंग नाही बाबा तुझी शेंग घेऊन जा शेंग घेऊन जा तुझी मक्या अरे शेंग घेऊन जा मला नको तुझी